नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादच्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्या यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत। पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भातला आढावा घेतला। गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आणि ईद ए मिलादच्या संदर्भात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस या संदर्भातली माहिती पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांनी दिली। साधारणतः 3-4 वाजता आनंद चतुर्दशी दिवशी मिरवणुका सुरू होतात आणि पहाटे 4 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत शेवटच्या गणपती मूर्तीचे या ठिकाणी विसर्जन होत असतं। पण यावेळी असं झालेलं आहे की मुस्लिम बांधवांनी ईदचा सण दुसऱ्या दिवशी साजरा करायची विनंती स्थानिक पातळीवर आपण केली, प्रशासनाकडे केली, ती मान्य केली, त्यामुळे लगेचच आपल्या पोलिसांना इकडं आनंद चतुर्दशीचा बंदोबस्त संपणार आहे संपला की लगेचच ईद मिलादच्या मिरवणुकीचा बंदोबस्त त्यांना करावा लागणार आहे। त्यामुळे ताण हा जवळपास 24 तासापेक्षा जास्त म्हणजे 48 तासाची सतत ड्युटी ही आमच्या प्रत्येक सिपीलपासून ते शेवटच्या आमच्या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत त्यांना करावी लागणार आहे। परंतु ती मानसिकता आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची आहे। सर्व पोलीस आयुक्तांनी आपापल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तशा सूचना दिल्या। त्यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काल ठाणे शहरातील पत्रकारांनी गणरायाचं दर्शन घेतलं। यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे स्वतः जातीने उपस्थित होते। वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान, महाराष्ट्रातल्या अतिशय ताकदवान अशा वास्तूंपैकी ही एक वास्तू, या ठिकाणावरूनच राज्याचा कारभार हकला जातो, त्यामुळे साहजिकच या वास्तूविषयी सगळ्यांनाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता असते। ही वास्तू नेमकी आतून आहे कशी, ती दिसते कशी, या संदर्भात अनेकांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता असते। अशाच प्रकारची उत्सुकता जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांना देखील असते। काल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या निमंत्रणावरनं ठाणे शहरातील पत्रकारांनी या ठिकाणी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं। यावेळेस खासदार श्री श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते। जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री आनंद कांबळे, श्री दिलीप शिंदे, नितीन बोरसे, विकास काटे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार यावेळेस उपस्थित होते। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे। 1 नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोग तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे। त्यानुसार पदवीधरांच्या मतदार याद्या नव्याने तयार करायच्या असल्याने कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी पुनरीक्षक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। 30 सप्टेंबर रोजी जाहीर अधिसूचना जारी केल्यानंतर पुनर्प्रसिद्धी करून 6 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीमध्ये हरकती आणि सूचना मागवण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम आणि भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। हा कार्यक्रम लोकांपर्यंत आपल्यामार्फत पोचावा आणि राजकीय पक्षांपर्यंतही पोचावा या दृष्टिकोनातून आजची प्रेस कॉन्फरन्स आपल्या सर्वांसोबत घेतली होती। आपल्याला कल्पना आहे की भारत निवडणूक आयोगानं 1 नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांकावर कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत। 30 सप्टेंबरला याच्या संदर्भातली जाहीर अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे। त्या अधिसूचनेचं पुनर्प्रसिद्धीकरण 2 वेळा वर्तमानपत्रातून होणार आहे आणि साधारणपणे 6 नोव्हेंबरला दावे आणि हरकती फॉर्म नंबर 18 प्राप्त केले जाणार आहे। ही मतदार नोंदणी डी नोव्हो पद्धतीने केली जात असल्यामुळं यावेळी 31 ऑक्टोबर 2020 पूर्वी जे पदवीधर आहेत त्या पदवीधरांना आणि जे या जिल्ह्यामध्ये राहत आहेत त्यांना या मतदार नोंदणीसाठी ते पात्र ठरणार आहेत। त्यांनी फॉर्म नंबर 18 आवश्यक ते डॉक्युमेंट दस्तऐवज जर सबमिट केले तर त्यांचं या मतदार नोंदणीसाठी ते पात्र असणार आहेत आणि ते मतदार यादीमध्ये समावेश केला जाणार आहे। ठाणे शहरातील पोखरण परिसरातील पोखरणचा राजा हा सार्वजनिक गणेशोत्सव ठाणेकर नागरिकांच्या पसंतीस उतरला आहे।
एकता मित्र मंडळाच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते। दरवर्षी अतिशय भव्य आरास या ठिकाणी निर्माण करण्यात येते। त्याचप्रमाणे गणेशाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी या ठिकाणी येत असतात। महिलांचा प्रचंड मोठा सहभाग या संपूर्ण उत्सवावर असल्याकारणाने मोठ्या संख्येने महिला या उत्सवामध्ये सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळतं। महिलांसाठी अवालवृद्धांसाठी विविध कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात येतं। काल या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा आणि महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला होता। मोठ्या संख्येने भाविकांनी याचा लाभ घेतला। मेरा नाम मनीषा रेड्डी है और पोखरण के राजा का काफ़ी मन्नत है। लालबाग के राजा में के बाद हम लोग मानते हैं कि पोखरण का राजा, ये काफ़ी लोगों के मन्नत पूरी की है, ये मन्नत के राजा है और हम चाहते हैं थाना में जितना फेमस है उतना ही फेमस लालबाग के राजा जैसे ये बने और सभी दर्शनार्थी यहाँ आके अपने मनोकामना पूर्ण कर सकते हैं। और हम चाहते हैं बापा सभी के घर में आशीर्वाद और प्रेम स्नेह और लक्ष्मी माता का आशीर्वाद बना रहे, ये हम चाहते हैं। बहुत ही अच्छा लगा, मैं बहुत दूर से आई हूँ यहाँ दर्शन करने के लिए और यहाँ पूजा पाठ जो भी है यहाँ पे अरेंजमेंट बहुत ही अच्छा है, पूजा बहुत ही अच्छा है, मुझे बहुत ही अच्छा लगा। माझं नाव प्रशांत गाडीलकर, मी मंडळाचा 27 वर्षापासून इथे कार्यकर्ता म्हणून काम करतो। पोखरणचा राजा मंडळाचा कार्यकर्ता होणं म्हणजे हीच एक आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे। इथे दिवसा माणसं म्हणजे दिवसाचे कॉम्प्युटर इंजिनियर आहेत किंवा कोणत्या ऑफिसमध्ये काम करतात, सेल्समध्ये काम करतात, एच आर डिपार्टमेंटमध्ये काम करतात, पण संध्याकाळी येते आल्यानंतर हा कोणीच असा कोणी एच आरवाला किंवा कोणी आय टीवाला असा माणूस होता, आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राजाच्या दरबारामध्ये काम करत असतो। राजाच्या दरबारामध्ये म्हणजे जेव्हा राजाचे आगमन होते ते जाईपर्यंत सर्व पूर्ण येथील परिसरामध्ये सर्व आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते, सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह सामावलेला असतो आणि हा पूर्ण जो भव्य सेट तुम्ही इथे जो देखावा पाहत असेल आहे तो हा पूर्ण सेट येथील कार्यकर्त्यांनीच बनवलेला आहे। माझं ठरलंय स्ट्रिक्ट डाएट करायचं। अगं गुळ घातलाय यार, शुगर फ्री पितांबरी रुचियाना गुळ पावडर घातली यार, म्हणजे ढेप फोडायची कटकट नाही, खमंग आणि एकदम हेल्दी, म्हणजे आपण गोड खाऊन पण फिट राहू शकतो। गोडव्यासाठी गुळ भारी पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी। श्री हेमंत जाधव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि येऊर परिसरातील आदिवासी बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गणराय आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करोत, आपल्याला आरोग्य आणि ऐश्वर देव ही गणरायाच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री हेमंत जाधव यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गणराय आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करोत, आपल्याला आरोग्य आणि ऐश्वर लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। कला विश्व इंटीरियर्स आणि श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गणराय आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा कला विश्व इंटीरियर्सच्या वतीने आणि श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसेना शाखा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ठाण्याचा विघ्नहर्ता, भव्य सजावट, भक्तिभाव निर्मिणारी श्रींची भव्य मूर्ती, अप्रतिम रोषणाई, ठाण्याचा विघ्नहर्ता, प्रभाग क्रमांक 4, चितळसर मानपाडा, ठाणे, आयोजक ईशान बलबले। सर्व नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे उथळसर ब्लॉकचे अध्यक्ष श्री समीर सुरेश पेंढारे आणि ठाणे शहर विधानसभा 148 महिला अध्यक्षा अरुणा समीर पेंढारे यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या श्री समीर पेंढारे आणि सौ अरुणा समीर पेंढारे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा।
आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी शांतता भरभराट आणि आरोग्य घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील कदम यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गणराय आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री सुनील कदम यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा। सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. South Sado Sakhiwa Punjabi Paratha मराठ मूळ थाली पीठ किंवा गुजराती ढोकळा सोबतीला तोंडी लावण चटपटी थवना मग आजच चाखून बघा पितांबरीचा लाईम सॉस रुचियाना। रोजच्या जेवणाला आंबट गोड संगत पितांबरी रुचियाना लाईम सॉस वाढवी खाण्याची रंगत। ठाणे शहरातील हिरानंदानी परिसरामध्ये राहणाऱ्या श्री सुरेश शेट्टी यांच्या निवासस्थानी गेल्या 20 वर्षांपासून गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। यंदा देखील या ठिकाणी गणेशोत्सवाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। 5 दिवसाचा हा गणपती असतो। संपूर्णपणे इको फ्रेंडली सजावट इको फ्रेंडली गणेशमूर्ती हे आपल्या उत्सवाचं वैशिष्ट्य असल्याचं श्री सुरेश शेट्टी यांचे चिरंजीव कनक शेट्टी सांगतात। 5 दिवस सर्व नातेवाईक मित्रमंडळी या ठिकाणी येतात आणि उत्सव यशस्वी करतात। या कालावधीमध्ये विविध प्रकारचे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात येतात। घरामध्ये अतिशय पवित्र वातावरण असतं। धार्मिक उत्सव हा असल्याकारणाने गीत संगीत त्याचप्रमाणे नृत्य आणि कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात येतं असं देखील श्री सुरेश शेट्टी आणि कनक शेट्टी सांगतात। मेरा नाम कनक सुरेश शेट्टी है। हम लोग यहाँ पे हिरानंदानी मेडोज मेफ्लावर के निवासी है। हम लोग पिछले 20 साल से गणपति जी की स्थापना कर रहे हैं और हर साल हम लोग 5 दिन गणपति गणेश दर्शन का जो त्यौहार है हम लोग स्थापना करते हैं और हर साल हम लोग वी मेक श्योर कि हमारा जो भी मूर्ति है हमारी डेकोरेशन है वो इको फ्रेंडली रहे, हमारे एनवायरनमेंट को उससे कोई तकलीफ ना हो और हमेशा लोग आते रहते हैं और आशीर्वाद लेते रहते हैं। मेरा नाम कार्तिक शेट्टी है। हम मेडोज के निवासी है। हम लोग पिछले 20 साल से गणपति पापा की पूजा कर रहे हैं। हम चाहते हैं कि सबका भला हो। इन 5 दिनों में 5 दिन ऐसे निकल जाते हैं कि किसी को समझता नहीं है। हर व्यक्ति इस घर में खुशी से बापा की सेवा में लगा रहता है। हर दिन एक ना एक अच्छी पूजा होती है बापा की और हम सब चाहते हैं कि सबका भला हो। यही हम लोग ने बापा से विनती की। ठाणे शहरातील आदिवासी भाग म्हणजे येऊर परिसर, या येऊर परिसरातील नागरिकांना एकत्र आणावं या दृष्टिकोनातून सुमारे 39 वर्षांपूर्वी या ठिकाणी येऊरचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली। आता या मंडळाचे अध्यक्ष श्री हेमंत जाधव हे आहेत। आदिवासी बांधव या ठिकाणी एकत्र येतात आणि हा उत्सव यशस्वी करतात। प्रचंड मोठ्या संख्येने भाविक देवाच्या दर्शनार्थ येतात। यावर्षी देखील अशाच पद्धतीने हा उत्सव दिमाखात साजरा होत असल्याचं
मंडळाचे अध्यक्ष श्री हेमंत जाधव यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितले. गेल्या 39 वर्षांची परंपरा या उत्सवाला आहे. दरवर्षी भाविक एकत्र येऊन या ठिकाणी आगळीवेगळी वैशिष्ट्यपूर्ण आरास तयार करतात. यावर्षी देखील एका काल्पनिक गुहेचं निर्माण या ठिकाणी करण्यात आलं असल्याची माहिती श्री हेमंत जाधव यांनी दिली. आदिवासी परंपरेला साजेशी विविध प्रकारचे खेळ त्याच पद्धतीने विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत असतात. एक प्रकारे गावची एकी राखणं आणि आपली संस्कृती आणि परंपरा राखण्याचं काम हा गणेशोत्सव करत असल्याचं देखील श्री हेमंत जाधव अतिशय अभिमानाने सांगतात. माझं नाव हेमंत चंद्रकांत जाधव, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ येऊर याचा अध्यक्ष आहे आणि मंडळाचं यावर्षी 39 वर्ष आहे. गावाच्या एकीसाठी हे मंडळ 1985 स्थापन झालेलं होतं आणि तसंच त्याची परंपरा आम्ही अजून चालू ठेवलेली आहे आणि यावर्षी मंडळाने एक गुफा अशी देखावा स्थापन केलेलं. गावाच्या एकीसाठी आपण सर्व वेगवेगळे कार्यक्रम घेतो. मंडळातर्फे लहान मुलांचे चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची, आपलं मंडळातर्फे वेगवेगळे कार्यक्रम घेतो आणि लास्टच्या 2 दिवस आपल्या मंडळातर्फे आपले गावातले लोक सर्व एकत्र जमतात आणि इथे गौरीनाथ. श्री एकनाथ अनंत भोईर यांच्या पुढाकाराने जय भवानीनगर परिसरामध्ये गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये हा उत्सव साजरा होत असल्याचं श्री एकनाथ भोईर यांनी सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. आता मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री एकनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. असंख्य कार्यकर्ते आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिलेला हा उत्सव असं वर्णन या उत्सवाचं करता येईल. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्याचा या उत्सवाचा सातत्याने प्रयत्न असतो आणि यंदा देखील हा प्रयत्न त्यांनी यशस्वीरित्या साकारला असल्याचं श्री एकनाथ भोईर यांनी सांगितलं. वैशिष्ट्यपूर्ण देखावा या ठिकाणी यंदा देखील साकारण्यात आला आहे. सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जय भवानीनगर प्रभाग क्रमांक 15 वागळे स्टेट ठाणे. आमचं हे मंडळाचं 38 वर्ष आहे. या ठिकाणी माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव सुरू झाला. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते सुरू आहे. आमचे माजी विभाग प्रमुख देवीदास चालके यांचंसुद्धा या गणेशोत्सवाला फार मोठा पहिल्यापासून सुरू करण्यासाठी सहभाग होता आणि आजही हा थाटामाटात गणेशोत्सव होतो आहे. ते ह्या जय भवानीनगरचा राजा म्हणून हा संबोधला जातो आहे. आपण पाहत असता आम्ही दरवर्षी काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन या ठिकाणी देखावे साजरे करत असतो आणि यामध्ये आमच्या सर्वच मंडळाचे कार्यकर्त्यांचा मोठा हात असतो, कारण हा कार्यकर्त्यांच्या शिवाय उत्सव नाही. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुजुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडस्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन.
करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमान मधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.